नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. दसफूट उंचीवरून कोसळला पाळणा, 16 जण झाले जखमी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लखनौ शहरातील हजरतगंज येथील हॉटेलला मोठी आग. हॉटेलमध्ये अनेक जण अडकले असल्याची भीती. फोडा झोडा मजा पहा, कमळाबाईचं हेस्तर मिशन. सामना अग्रलेखातून भाजपवर हल्ला बोल. पंजाबच्या मोहालीमध्ये जत्रेत एक मोठा अपघात घडला आहे. मोहाली येथील एका जत्रेत 50 फूट उंचीवरून पाळणा खाली कोसळून मोठा अपघात झाला. मोहाली शहरातील फेज 8 येथील दसरा ग्राउंड येथे जत्रेतील पाळणा खाली कोसळला. या दुर्घटनेमध्ये 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी पाळण्यामध्ये 30 अधिक लोक बसले होते. दरम्यान जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात उंच पाळणा वेगाने खाली जमिनीवर आदळला, त्यामुळे या अपघातात लोकांना मान आणि पाठीला दुखापत झाली आहे. अपघातानंतर पाळण्याच्या ऑपरेटर आणि सहकर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील लेवाना हॉटेलमध्ये आज सकाळच्या सुमारास एक भीषण आग लागली आहे. हे हॉटेल लखनौच्या हजरतगंज भागात आहे. लेवाना हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आगीमध्ये काही जणांचा मृत्यू देखील झाल्याचं कळत आहे. अद्याप जीवितहानीबाबत पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढण्यात येत आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि मदत कार्य सुद्धा सुरू आहे. लेवाना हॉटेल लखनौ मधील सर्वात उच्चभ्रू भागात असलेल्या हजरतगंज मध्ये आहे. लखनौ रेल्वे स्टेशन पासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर हे हॉटेल आहे. याच हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन सुद्धा आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हॉटेलला लागलेली आग ही खूपच गंभीर आहे. हॉटेलमध्ये बरेच लोक आहेत. आपत्कालीन एक्झिट तोडून लोकांना बाहेर काढलं जात आहे. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार शब्दामध्ये फैरी झाडण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत म्हणून फोडा झोडा मजा पहा, कमळाबाईचं हेच तर मिशन होतं, या शब्दात आजच्या सामन्यातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरूनही सामना अग्रलेखातून भाजपला चिमटा काढण्यात आला आहे. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जाते. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदानं नाचतोय असं अग्रलेखातून भाजपवर थेट आरोप करत म्हणण्यात आलाय. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशन खोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. पण राज्य शिवरायांचं आहे. येथे बाळासाहेबांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले. ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याची भान राखा. बाकी सारे शिवतीर्थावरच. असं म्हणत दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या सर्व शंका कुशंका बाजूला सरत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा विश्वासही सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांती नंतर आपले स्वागत। नागपूरच्या चंद्रशेखर आजाद बहुउद्देशीय संस्थेची वादग्रस्त गणेशमूर्तीला यंदाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। चंद्रशेखर आझाद बहुउद्देशीय संस्थेच्या गणेशमूर्ती नागपुरातील वादग्रस्त गणेश म्हणूनही ओळखली जाते। या संस्थेच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या वादविवादाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवण्यात आणलं जातं। गणेशोत्सवाच्या काही दिवसांनी हा वादग्रस्त गणेशजी लोकांच्या दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात येते। मात्र या गणेशोत्सव मंडळावर पोलिसांची नेहमी नजर असते। आतापर्यंत अनेक प्रकरणे या वादग्रस्त गणेश मंडळावर पोलिसांनी दाखल केली आहेत। यावर्षी या मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखावा केला होता, त्यावरून यावर्षी पण पोलिसांनी देखावा व गणेश मूर्ती आपल्या ताब्यात घेतली। मेरी गणेश जी की पूरी तैयारी हो गई थी। तैयारी करने के लिए हम पूरा सब एकत्र हो गए और कार्यकर्ता वाला और क्या बोलते कुछ अपने पत्रकार, फोटोग्राफर और पूरे चैनल के कुछ लोग आए थे। और उसमें सारी चीज़ें तैयारी होने के बाद में पुलिस वाले ने बीच अड़ंगणा डाल के वो पूरा जिस जगह गणेश जी था उस जगह में पूरा घेर लिया और जैसे 10-15 कार्यकर्ता था उसको अड़ा दिया और अड़ा कर वहाँ पे मूर्ति को निकालने दिया नहीं दिया। और उस गणेश जी जहाँ पे रखा हुआ है आज उसको ताला लगा कर हमारा ताला निकाल कर उन लोग ने अपना ताला लगा कर रखा है, जब्त करके रखा हुआ है कि जबकि हाईकोर्ट का पूरा आदेश है ये है कि यहाँ गणेश जी बैठ सकता है करके ऐसा 2-4 दिन के अंदर में भी जिखा सकते हैं और कर सकते हैं। पर ये उल्लंघन कर रहे हैं कि नहीं बोलते हम एक गणेश जी जब बैठा है तो दूसरे गणेश जी का बैठाने की परमिशन नहीं देते करके उन लोग ने पूरा थमा दिया हुआ है। दारव्हा येथील एका गणेश मंडळाने चक्क देशभक्तीचा जागर करीत सायकलवर विराजमान बाप्पांची मूर्ती साकारली असून हा कुतूहलाचा विषय परिसरात बनलेला आहे। यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने चक्क सायकलवर विराजमान गणेश मूर्तीची स्थापना करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे। दारव्हा येथील मूर्तिकार शशांक वानखडे यांनी ही सर्वांग सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे। विशेष म्हणजे ओम गणेश मंडळाने माजी सैनिक संजय गावंडे यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करीत सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे। संपूर्ण देश हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे व इथे आम्ही तैलचित्राच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा केलेला आहे।
या देखाव्यामधून आम्ही सायकल चालवा, पर्यावरण वाचवा व आरोग्य सुरळीत ठेवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत मोठ्या थाटात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीद्वारे जिल्हा परिषद शाळेला पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शिक्षक लोकांना शिक्षक दिनाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या. गावातील लहान मुलांना शिक्षक घडवतात आणि मुलं हे उद्याचे भविष्य आहे. यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, सचिन पारसडे, सुनील अवसले आणि मुख्याध्यापिका मंगला गेवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन पारसडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आज सर्वांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक दिनाचा स्वयंशासनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेऊन, कोणी मुख्याध्यापकांची भूमिका घेऊन आपली एक आपण स्वतः शिक्षक झाल्यानंतर कशा पद्धतीने कार्य करू शकतो याची प्रचिती आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिसून आलेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुलांचा दिसून येतो याच्यामध्ये. आणि एक चांगला नागरिक आणि चांगला शिक्षक घडवण्यासाठी या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे एवढे मला वाटते. पुनश्च सर्वांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार, मी सुनील गोमाजी आसवले, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अल्लीपूर येथे कार्यरत आहे. आज 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिनानिमित्त केंद्रीय शाळा अलीपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरी त्या कार्यक्रमात आपल्या शाळेतील मुलांनी मोठ्या उत्साहाने हिरीरीने सहभाग घेऊन त्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली आणि त्यांनी जे अध्यापनाचे कार्य मोठ्या उत्साहपणे पार पाडले, तसेच मुलांनीसुद्धा ते शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांनी जे शिकवलेलं आहे, विद्यार्थ्यांनी जे शिकवलं, विद्यार्थ्यांना शिकवलेलं ते आपल्या आत्मसात केलेलं आहे. तरी आज जिल्हा परिषद केंद्रीय शाळा अल्लीपूर येथे शिक्षक दिन हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील वर्धा नदीवरील लहान पुलावरून आज धरणाचे पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत होते. अशातच विटाळा येथील सुरेश हाडे या शेतकऱ्याचे बैल पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले. हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पाण्याच्या प्रवाहाने दोन्ही बैल पुरात वाहून गेले. हा चित्ततरारक प्रसंग काही नागरिकांनी अनुभवला आणि कॅमेऱ्यात कैदही केला. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.